Hello everyone, today we will learn bridge course day 37 standard 3 subjects English math. Let's learn today's English activity. Listen and repeat the poem Our Friends. इथे एक कविता दिलेली आहे ती कविता आपण वाचूयात. I love to see the birds fly. मला पक्षांना आकाशात उडताना पाहिलं की खूप छान वाटतं. I love to hear their pretty songs. मला पक्षांचा सुंदर असा आवाज ऐकायला खूप छान वाटते. Birds are our friends. पक्षी हे आपले मित्र आहेत. They eat harmful insects on our plants. ते आपल्या झाडांवरील इजा पोचवणाऱ्या कीटकांना खाऊन टाकतात. They are very pretty. ते खूपच सुंदर आहेत. They make us happy. ते आपणास आनंदी करतात. We must be kind to birds. आपण नेहमी पक्ष्यांवरती दया करावी. Next activity, read the words. शब्द वाचा. Birds, birds, birds म्हणजे पक्षी. See म्हणजे पाहणे. Kind, kind, kind म्हणजे दयाळू. Friends, friends, friends म्हणजे मित्र. Hear, hear, hear म्हणजे ऐकणे. Insects, insects, insects म्हणजे कीटक. Fly, fly, fly म्हणजे उडणे. Eat, eat, eat म्हणजे खाणे. Happy, happy, happy म्हणजे आनंदी. Pretty, pretty, pretty म्हणजे सुंदर. Song, song म्हणजे गाणे. Plants, plants, plants म्हणजे रोपटे किंवा छोटी झाडे. Next activity, give the rhyming words for. खालील शब्दांसाठी यमक जोडणारे शब्द लिहा. Fly, sly. Love, dove. Kind, find. See, be. Hear, bear. Make, cake. Next activity, find four words that end with Y. Y ने शेवट होणारे चार शब्द शोधा. Fly, pretty, happy, day. Next activity, complete the mind map. दिलेले mind map पूर्ण करा. Birds can do. पक्षी हे करू शकतात. Birds can fly. म्हणजे पक्षी उडू शकतात. Birds can sing. पक्षी गाणे गाऊ शकतात. Birds can build a nest. पक्षी घरटे बांधू शकतात. Birds can lay eggs. पक्षी अंडे देऊ शकतात. Birds can eat insects. पक्षी कीटक खाऊ शकतात. Birds can make us happy. पक्षी आपल्याला आनंदी करू शकतात. Next activity, find out birds and animals names from the grid. दिलेल्या चौकटीमध्ये पक्षी आणि प्राण्यांची नावे शोधायची आहेत. चित्र दिलेले आहे त्यानुसार आपल्याला चौकट करायचे आहे. स्क्विरेल म्हणजे खारुताई. पॅरट म्हणजे पोपट. शोधूयात पिकॉक म्हणजे मोर आणि मंकी म्हणजे माकड. आता आपण गणित सेतू अभ्यासक्रम पाहणार आहोत. क्षेत्र आहे माहितीचे व्यवस्थापन. घटक माहितीचे व्यवस्थापन. उपघटक मिळवलेल्या माहितीचे विश्लेषण करून अनुमान काढणे. थोडे आठवूया. दप्तरातील वस्तूंचा खालील प्रमाणे तक्ता बनव. तर आपल्या दप्तरात कुठल्या वस्तू असतात त्यांचा इथे एक रकण्यामध्ये समावेश केलेला आहे. वस्तूंची नावे आणि त्यांच्या संख्या लिहूयात. पुस्तके 5, वह्या 10, पेन
दोन, पेन्सिल दोन, खोडरबर एक, टोकयंत्र म्हणजे शार्पनर एक. यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देऊयात. दप्तरात सर्वात जास्त कोणत्या वस्तू आहेत, तर वह्या जास्त आहेत. प्रश्न दुसरा, पेन व पेन्सिली मिळून एकूण किती आहेत. पेन दोन व पेन्सिल दोन, तर एकूण चार वस्तू आहेत. पुढील प्रश्न, दप्तरात सर्वात कमी कोणत्या वस्तू आहेत. तर दप्तरात खोड रबर व टोकयंत्र म्हणजे शार्पनर कमी आहेत. पुढील प्रश्न, दप्तरात पुस्तकांची संख्या किती आहे. तर पुस्तकांची संख्या पाच आहे. थोडी उजळणी करूया. पुढील उदाहरण अभ्यास. वर्गातील मुलांना आवडणाऱ्या भाज्यांची माहिती जमा करण्याचे ठरले आणि मुलांनी ती माहिती खालीलप्रमाणे मांडली आहे. भाजीचे नाव आणि मुलांची संख्या. भाजीचे नाव आहे मेथी, तर मेथी आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे 11. पुढील भाजीचं नाव आहे बटाटा, आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे 13. वांगी 6 मुलांना आवडतात, तर कारली 4 मुलांना आवडतात. शेपू 6 मुलांना आवडते. वरील तक्त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न पहिला, कोणती भाजी सर्वाधिक मुलांना आवडते. उत्तर आहे बटाटा. दुसरा प्रश्न आहे, कोणती भाजी सर्वात कमी मुलांना आवडते. कारली सर्वात कमी मुलांना आवडतात. पुढील प्रश्न आहे, वांगी व कारल्याची भाजी किती मुलांना आवडते. एकूण 10 मुलांना आवडते. पुढील प्रश्न, एकूण किती भाज्यांविषयी माहिती दिलेली आहे. तर तक्त्यामध्ये एकूण 5 भाज्यांविषयी माहिती दिलेली आहे. सोडवून पाहू. पुढे दिलेल्या बाबींची माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी कर आणि चित्ररूपात मांडणी कर. तुझ्या घरातील वस्तू. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या घरातील वस्तूंची यादी आणि संख्या लिहायची आहे. तसेच तुझ्या परिसरातील फुलझाडे, तुमच्या अंगणामध्ये असलेल्या फुलझाडांची नावे आणि ते किती प्रमाण आहे म्हणजे संख्या लिहायची आहे. उदाहरणार्थ मोगऱ्याची झाडे 2, लिलीची झाडे 4, या प्रकारे. तुझ्या परिसरातील घर. सर्व माहिती गोळा करून तक्त्यात मांडणी कर आणि चित्ररूपात मांडणी कर.